कभी सोचा ना था ऐसा भी दिन आएगा, लोगों से मिलने के लिए दिल तरस जाएगा। वो मंजर जो लोगों के साथ बिताया वो आज कमरे में बैठकर याद आएगा। कोरोना ने ऐसा तहलका मचाया, एक झटके में छीन लिया सुकून सबका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वेदांती वैद्य, इत्ता 9वीची विद्यार्थिनी। आज आपल्यासमोर विषय मांडती आहे कोरोना व बदलती जीवनशैली। मित्रांनो, जेव्हा संपूर्ण विश्व 31 डिसेंबरला न्यू इयरची तयारी करत होता, तेव्हा WHOला एका नव्या व्हायरसची सूचना मिळाली। चायनामधल्या एका वुहान शहरामध्ये 4 लोकांची एका रहस्यमय व्हायरसमुळे मृत्यू झालेली होती। एवढंच नव्हे तर चायनामध्ये 300 पेक्षा जास्त लोक निमोनिया व श्वास घेण्याच्या त्रासाशी झुंजत होते। जेव्हा ही बातमी WHOपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी या व्हायरसवर शोध घेणे सुरू केले। या व्हायरसला नोवल कोरोना व्हायरस हे नाव देण्यात आले। जेव्हा ही बातमी आपल्या भारताच्या हेल्थ मिनिस्ट्रीपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी आपल्या भारताच्या 7 आंतरराष्ट्रीय विमानतळांवर चायनातून येणाऱ्या नागरिकांची चेकिंग सुरू केली। थोड्याच दिवसात लॉकडाऊन सुरू झाले। मित्रांनो, आता लॉकडाऊन सुरू झाले म्हणजेच आपली जीवनशैली बदलली। संपूर्ण शाळा, विद्यापीठ, मार्केट, मॉल सर्व बंद झाले। याचमुळे आपल्या जीवनशैलीमध्ये पण खूप बदल आला। मित्रांनो, आपणच विद्यार्थी लॉकडाऊनच्या पहिले परीक्षेची भीती आपल्या मनामध्ये होती। आपण विचार करायचो की परीक्षेमध्ये आपण काय लिहायचो। रोज सकाळी उठून आपण अभ्यास करायलाही बसायचो। पण आता लॉकडाऊन झाले म्हणूनच आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाही राहिली। झाला की नाही आपल्या जीवनशैलीमध्ये बदल? याच प्रकारे कोरोनामुळे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये खूप बदल होत गेलेला आहे। मित्रांनो, एखादा व्यक्ती जेवढा विश्वास एखाद्या व्यक्तीवर नाही ठेवत तेवढा विश्वास देवावर ठेवणारा हा समाज आज काय करतोय? महाबळेश्वरला जायचं असं त्यांचं म्हणणंच असतं की महाबळेश्वरला आपण गेलंच पाहिजे। पण आता जेव्हा जून जुलैमध्ये अमरनाथ यात्रा राहायच्या, लोक नागपंचमीला नागद्वारला जायचे, आज 30 लोक घरी बसून पूजा करत आहे। आपल्या घरातल्या लोकांच्या परिवारांचं म्हणणं असं असतं की जर कोणाची तब्येत बिघडली तर मंदिरात जाऊन नारळ फोडायला सांगतात। पण आज त्याच मंदिराला कोरोनामुळे लॉक लागलेला आहे। आपल्या समाजातील लोकांचं असंही म्हणणं असतं की कितीही मोठं संकट आलं तर देव दूर करू शकतो। पण ही गोष्ट अगदी खोटी ठरलेली आहे, कारण कोरोनासारखं एवढं मोठं संकट आपल्यावर येऊन असूनही देव आपल्याला वाचवू शकत नाही आहे। कोरोना योद्धा देव बनून आपल्याला वाचून राहिलेले आहे। कोरोना योद्धा म्हणजेच पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर, नर्स हे आपल्याला कोरोना व्हायरसपासून वाचून राहिले। म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा की देव माणसात आहे की देव मंदिरात आहे? मित्रांनो, लॉकडाऊनमध्ये आपल्याला दिसून येत आहे की रस्त्यावर फार कमी वाहने आपल्याला फिरतानी दिसत आहे। याचमुळे जे आपल्या पर्यावरणाला जे पोल्युशनचा त्रास होत होता आज तोच कमी झालेला आहे। दुसरा फायदा म्हणजे की रस्त्यावर जे अपघात होत होते आज तेच कोरोना व्हायरसमुळे खूप कमी झालेले आहे। अपघाताच्या प्रमाणामध्ये खूप कमी, फार मोठा बदल झालेला आहे। मित्रांनो, गाव सोडल्याशिवाय प्रगती होणार नाही असा विचार करणारा आजचा तरुण युवक काय करतोय? अभ्यासासाठी शहरामध्ये जातो। पण आज तोच विद्यार्थी किंवा युवक म्हणा, शहरात गेलेला विद्यार्थी शिक्षणासाठी जातो किंवा आपल्या व्यवसायासाठी जातो, पण आज तोच विद्यार्थी वापस येत आहे गावामध्ये। कुठेतरी आपल्याला गावाचीच गरज पडणार आहे। जर आपल्याला प्रगती करायचीच आहे तर आपण गावात राहूनही प्रगती करू शकतो। गावात छोटा मोठा व्यवसायही टाकला तरी आपण आपली प्रगती करू शकतो। त्याच व्यवसायामध्ये आपली प्रगती पण होऊ शकते। विद्यार्थी मित्रांनो, आधी माणसाने निसर्गाला प्लास्टिकमध्ये गुंडाळलं आणि आता निसर्ग आपल्याला प्लास्टिकमध्ये गुंडाळत आहे। मित्रांनो, सर्वात पहिले आपण प्लास्टिकचा खूप जास्त वापर केला, याचमुळे आता आपल्या मृत शरीराला कोरोना व्हायरस झाल्यामुळे आपल्याला तर प्लास्टिकमध्ये गुंडाळत आहे। म्हणजे आपल्याला कुठेतरी दिसून येत आहे की निसर्गही आपल्यासोबत बदला घेतल्यासारखं वाटत आहे। म्हणून आता आपल्याला प्लास्टिकचा खूप कमीत कमी उपयोग करायचा आहे आणि आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे। धन्यवाद।